पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी उन्हात अनात पावसामध्ये भिजत पंढरीकडे निघालेले आहेत। या वारीमध्ये अनेक सेलिब्रिटी अनेक राजकीय मंडळी सहभागी होतात। आज माझ्या सोबत असे व्यक्तिमत्व या वारीमध्ये सहभागी झालेले आहे, ते महाराष्ट्राला परिचित आहे, मी त्यांचा फारसा परिचय देण्याची गरज वाटत नाही। माझ्यासोबत आहेत आपल्या शिकवण्याच्या पद्धतीने आणि वराडी भाषेत ते जे बोलतात त्यासाठी प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजी माझ्यासोबत। नमस्कार। माऊळी रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय सांगाल वारीबद्दल? काल आम्ही जवळपास शुक्रवारी गुरुवारी सायंकाळी आमच्या वर्धेवरून निघालो। सकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला थांबलो आणि पंढरपूरला दर्शन घेतल्याच्या नंतर आज स्पेशल एक दिवस वारीसाठी ठेवला आम्ही राखून। तर आत्ताच मी माळशिरसवरून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजाच्या पालखीचं दर्शन घेऊन आलो आणि आता इथे लगेच पुरंदरवडेला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलो। पालखीचा इतका सुंदर सोहळा पाहून लोकांबद्दल त्या विठ्ठलाबद्दलची जी आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे का, हा विठ्ठल आमचं यावर्षी तरी भलं करण, जो कंटिन्युअस आस लावून बसला होता का मागच्या पूर्ण मृग नक्षत्र चाललं गेलं आता तरी पाऊशीन, तर या वारीच्या शेवटल्या टोकावर असताना विठ्ठलाने पावसाची बरसात आज केली आणि महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना जो खुश केलं, जो राबराब राबून राहिला, तो पेरासाठी वाट पाहून राहिला होता का आज पाऊस येईन आणि मी एक दोन दिवसात पेरणं करेल, तर आज कृतज्ञ झाला विठ्ठलाबद्दल। आणि जो 3 सेकंदाच्या दर्शनासाठी कंटिन्युअस 20-21 दिवस पायदळ चालतो हा भाविक, तो भाविक आंध्र प्रदेशचा असतो, तेलंगणाचा असतो, कर्नाटकचा असतो, महाराष्ट्राचा असतो, तमाम दूरदूरून इथे वारीसाठी लोक आलेले आहे, सहभागी झाले आहे। आणि कृतज्ञता कोणाबद्दल उद्धटपणा नाही बोलण्याबाबत, सगळे लोक एका रांगीत शिस्तीत चाललेले आणि अनेक वाऱ्या एकत्र येतात वाकरीला आणि तिथं एक मोठी रिंगण होते, तर ते पाहून मी धन्य झालो आणि विठ्ठलाला एवढंच मागणं मागितलं का या आमच्या महाराष्ट्रातला नाही या तमाम भारतातला शेतकरी बांधव सुखी झाला पाहिजे, त्याला कधी सरकार मारते, कधी निसर्ग मारते, कधी दुष्काळ मारते, म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे का या जगाचा पोशिंदा जो शेतकरी मायबाप आहे तो जर सुखी झाला तर हा भारत सुखी होईल। कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात शेतकरी हा त्याची ओटी सोन्यानं चांदीनं भरली पाहिजे, एवढीच प्रार्थना मी विठ्ठलाला केली। तुमची शिकवण्याची पद्धत एक वेगळी आहे, ती फार लोकांना आवडती आणि ज्या ठिकाणी चुकतं त्या गोष्टीवर तुम्ही आसूड ओढता। सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता काय सांगाल? सध्याची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे, इकडले 40 आमदार तिकडे उठून पळते, नैतिकता नावाची गोष्ट राहिली नाही। ज्या बाळासाहेब ठाकरेच्या नावावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या नावावर हे सरकार जे शिवसेनेचे 40 आमदार निवडून आले आणि इकडून ते सुरत मार्गे गुवाहाटी जातात आणि सरकार स्थापन करतात, तर कुठंतरी नैतिकता संपल्यासारखी वाटते। राजकारणातली नैतिकता तर रसात्याला गेलीच आहे, आपण औरंगजेबाच्या का औरंगजेबानं आपल्या बापालाही सोडलं नाही, तर मग ही नैतिकता कुठपर्यंत आहे, काही शिल्लक राहिली का नाही राजकारणात नैतिकता, असं जेव्हा वाटते लोकांनी मतदान ज्या शिवसेनेला केलं धनुष्यबाणाले धरून आणि डोळ्यासमोर लोकांच्या बाळासाहेब ठाकरे होते, तर ती नैतिकता रसात्याला गेली आणि आता वैयक्तिकरित्या पर्सनली हे आता अटॅक करायला लागली आणि कोणी जर शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगार पोराचे प्रश्न एखादा नेता उचलायला लागला तर लगेच त्याला दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस येते, म्हणून त्या ईडीचा वापरसुद्धा केंद्र सरकार वारंवार आपल्या स्वार्थासाठी करत आहे हे दिसत आहे। एकाही म्हणजे एखादा जर माणूस ज्याला ईडीची नोटीस आली तो जर BJP गेला तो धुतल्या तांदुळ्याचा होऊन जाते, लगेच त्याच्या ईडीच्या नोटीस फोटीस सगळ्या बंद होऊन जाते आणि त्याची चौकशीही बंद होऊन जाते, हे लोक पाहून राहिले आणि हे लोक लक्षात ठेवन का या सरकारनं सोयाबीनचे भाव वाढल्याच्या नंतर ऐन शेतकऱ्या सोयाबीन निघाल्यावर 12 लाख टन सोयाबीनची DOC आयात केली, आता 12,000 कापसाचे भाव गेले होते तर लगेच सरकारनं ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गठांनी बोलावल्या, आता तुरीचे भाव आकाशाला थोडेसे भिल्ले आहे 12,000-13,000 झाले तर लगेच सरकार तुरीची डाळ बी बोलावून टाकन आणि मागच्या वेळेस बोलावलीच होती इजिप्तवरून, तर हे म्हणजे कोणतंच सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। आणि शेतकऱ्याला एवढंच माझं विठ्ठलाला म्हणणं आहे का एखाद्या वेळेस भरपूर पाऊस येतो तर अतिवृष्टीनं पीक चाललं जाते, कधी दुष्काळात पीक चाललं जाते, आणि आता एखाद्या वेळेस पिकलंही चांगलं तर लेखाले सरकार लेखाच्या छताडावर बसते, म्हणून विठ्ठलाला मागणं आहे का ह्या आमचा मायबाप सुखी झाला पाहिजे, त्याच्याही पोरीचे लग्न असते, शिक्षण असते, आमच्या विदर्भात तर प्रचंड शेतकऱ्याची आत्महत्या आहे कारण पिकाचं उत्पादन आणि लागत खर्च हा प्रचंड वाढून गेला आहे, मजुरी वाढून नाही राहिले, भाव रिवर्समध्ये येऊन राहिले। तुम्ही शिकवत असताना टू द पॉइंट एकदम शिकवता, हाडबीड कुठलीच पाहत ना, डायरेक्ट बोलत असता, ही बेरोजगारी आणि शिक्षणाची सिस्टम जर बघितली आपली तर तुम्हाला काय सूचना करावी वाटतात सरकारला?
सरकारनं बेरोजगाराच्या बाबतीत चांगले धोरण आखायला पाहिजे. ज्या क्षेत्रात जे पिकते तिथं जर क्लस्टर राबवले, चायनाचं जे टेक्नॉलॉजी जे गांधींनी तत्त्व सांगितले ते चायनाने ॲडॉप्ट केले, आपण काही ॲडॉप्ट केलं नाही, आपण सगळे इकाच्या मागं लागलं आहे. ठीक आहे, ज्या भागात जे पिकते, जे एखाद्या भागात ऊस पिकते, जसं आता तुम्ही मी पश्चिम महाराष्ट्रात आलो, मी पाहून राहिलो का प्रत्येक शेतात घर आहे, लहान लहानच शेतीचे तुकडे आहे, पण सधन शेतकरी आहे. आमच्या विदर्भात 10-10, 12-12 एकराचे तुकडे आहे, पण शेतकरी मात्र मागास आहे. तर राजकीय नेते इथला नेता जो आहे तो खरंच आपल्या मतदारसंघात सुधारणा झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, याच्यावर लक्ष आहे. आणि आमच्या इकडल्या नेत्याचं गल्लुऱ्या कुठून खाले भेटते याच्यावर लक्ष राहते. मग का डेव्हलपमेंटची अपेक्षा करायची आहे? आणि लोकही असे आहे का, लोक 500 की नोट, मटन की बोट और तेरेकोच वोट असं लोकांचं काम आहे. त्याच्यामुळे तो 500 दिल्यावर तो त्याला 5 वर्ष गोल गोल घुमवते. आणि विदर्भात तसंच आहे, नेत्यांमध्ये ते आपल्या भागाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे अशी आत्मीयता नाही. इथला माणूस मी पाहिला मतदारसंघातला का, इथं पहिले डेव्हलपमेंटवर भर आहे, पर्सेंटेजवर नंतर भर आहे. कराळे गुरुजी, तुमचे व्हिडिओ पाहून यशोमती ठाकूर यांनी तुम्हाला मागे फोन केला होता, व्हायरल झाला होता, अनेक नेते तुमच्या संपर्कात असतात. राजकारणाची कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर आली का तुम्हाला? हो, ऑफर तर आता चालू आहे. BJP ऑफर आहे, काँग्रेसची ऑफर आहे, आम आदमी पार्टीची ऑफर आहे. तर आता आम आदमीसोबत आपले तत्व, मी एवढं डायरेक्टली बोलतो, मी काँग्रेसच्या नेत्यांना म्हणलं का, मी एवढं ठीक आहे, तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात बोलू नाही शकत, त्याचे जे धोरणं चुकले त्याच्यावर मी डायरेक्टली अटॅक करतो. तर तुम्ही हे जे पॉईंट आहे मी मानतो, याचा इनडायरेक्टली फायदा तुम्हाला आहे. मला धमक्या येतात, तुम्ही मला मॉरल सपोर्टही द्यायला तयार नाही आहे. मी त्यांना हे बोलून दाखवलं का कमीत कमी मॉरल सपोर्ट द्या. ठीक आहे, माझ्या जीवाला धोका आहे, लोक कशाही धमक्या देतात मला, तुम्ही केवळ कमीत कमी मॉरल सपोर्ट देऊ शकता. तर मी काही चुकीचं बोलत नाही तर चुकीचं बोललं असतं तर मला ED ची नोटीस आली असती, मला जेलमध्ये टाकलं असतं. जे सत्य आहे ते सत्य बोलतो. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडून भेटीचं तुम्हाला निमंत्रण आले तर भेट घेणार का? हो, जाईल ना, भेट घ्यायला काय. आणि ठाकरे गट किंवा शिवसेना यांच्याकडून जर पक्षप्रवेशाची ऑफर आली तर काय भूमिका असेल? नाही, सध्या तर काही असं ठरवलं नाही आहे, पण आता आमच्या मतदारसंघाच्या निगडीत कशी जागा सुटते त्याच्यावर डिपेंड आहे. कुठला मतदारसंघ? तुम्ही वर्धा मतदारसंघ नाही तर देवी पुलगाव मतदारसंघ, या दोन मतदारसंघात आहे. कराळे गुरुजींना आमदार व्हायला आवडेल की खासदार व्हायला? आमदार व्हायला आवडेल. स्टेप वाईज झालेले बरं, एकदम मोठी उडी टाकलेली बरी नाही. मतदारसंघ म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ म्हणजे 6-7 आमदारकीचा मतदारक्षेत्र येतो, आणि तेवढा मोठा पैसा आदला आपल्यापाशी नाही आहे, आपण शून्यातून उभे झालेले माणसं आहे. पांडुरंगाला 2024 कुठला मुख्यमंत्री असावा यासाठी कुणाच्या नावासाठी तुम्ही साकडं घालाल? माणुसकी असली पाहिजे मुख्यमंत्र्यात, माणसाले माणूस म्हणून जपता आलं पाहिजे. शेतकरी, बेरोजगार, या महाराष्ट्रातले युवक, त्याच्यानंतर कष्टकरी यांच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे आणि त्याच्या बाजूनं निर्णय घेतले पाहिजे. आरोग्य, शिक्षण, प्राथमिक सुविधा याच्यावर भर देणारा मुख्यमंत्री असावा, तो कोणीही असो. असा कुठला जवळचा चेहरा तुम्हाला वाटतो? उद्धव ठाकरे साहेब आहे, पण उद्धव ठाकरे साहेबांनी मागच्या कोरोनाच्या काळात परिस्थिती बिकट होती, ते पैसे नव्हते तिजोरीत, त्याच्यामुळे बरेचसे निर्णय घेतले नाही आणि त्यांचा स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम होता म्हणून ते घराच्या बाहेर पडत नव्हते. पण लोकांची अशी मनात भावना झाली का ती भेटच घेत नव्हते. मग त्याच्यानंतर सगळे आमदार पळाल्याच्या नंतर मग ते भेटीगाठी घ्यायला लागले. पण हे अगोदरच त्यांनी केलं असतं तर थोडंसं बरं राहिलं असतं. पण त्यांनी आता ते नाही त्यांच्याकडून होतं, पुरांकडे हस्तांतरित, मुलांकडे हस्तांतरित करायला पाहिजे. किंवा एखादा युवा नेता जर त्यांच्या घरच्यातून त्यांनी प्रमोट केला तर कुठंतरी घराणेशाही खतम होईल आणि एक चांगला मेसेज समाजात जाईल. धन्यवाद कराळे गुरुजी, आपण लेट्सअप मराठीशी बोलला. तर हे होते कराळे गुरुजी, की ते त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने फेमस आहेत. त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, वारकऱ्यांचे प्रश्न काय, शिक्षणाचे प्रश्न काय आहेत, याचबरोबर त्यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील त्यांनी यादेखी यावेळी बोलून दाखवलेली आहेत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी.